छत्रपतींचा विचार म्हणजे पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीतून सत्य समोर येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे मंत्री संजय राठोड यांना भय आणि अभय देखील मिळालंय. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा थेट राजीनामा घेतलेला नाही किंवा क्लीन चिटही त्यांना दिलेली नाही. चौकशी करणार असल्याचं सांगितल्यानं त्यानंतरच राठोड यांचं राजकीय भवितव्य ठरणार असल्याचं दिसून येत आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करणार का अशी विचारणा केली असता ज्यांच्यावर गरज आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. सीएम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे तेव्हा राठोडांना भय आणि अभय आहे. चौकशी अंती सत्य जनतेसमोर येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्याच्याबद्दल चौकशी व्यवस्थित केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल आणि त्याच्यात त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई होईल. असं आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की ह्याबद्दल सखोल चौकशी केली जाईल पण गेले काही दिवस काही महिने काही वेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय तर असाही प्रयत्न होता कामा नये आणि त्याचबरोबरीन सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. त्याच्यामध्ये जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशी करून जनतेसमोर येईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्पाची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केलेली आहे. दरम्यान यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि MMRDAचे आयुक्त आर ए राजीव देखील उपस्थित होते. मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतुकीचा वेग वाढावा या दृष्टिकोनातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जेजुरी शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. गडावरील अहिल्यादेवींचा पुतळा भाविकांना प्रेरणा देत राहील. अहिल्याबाईंनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं असं शरद पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं. तर मराठा समाजासोबतच धनगर आणि बहुजन समाजासाठी काम करत राहणार असं छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी म्हटलं. सोलापुरात नांज इथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या द्राक्षाचं वाणाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. ड्रोनद्वारे लोकार्पण सुरू असताना शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेंनी एकमेकांना द्राक्ष भरवली. यामुळे जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल असल्याचं मेसेज दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र द्राक्ष गोड होती की आंबट हे येणारा काळच ठरवेल. लोकसभेत 11 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय भाषणावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातलं सरकार हम दो हमारे दो असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राहुल गांधी यांनी लग्न करावं आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी असा हटके सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिंपरीमध्ये दिला. केंद्रीय कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घातली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली. तर नरेंद्र मोदी यांना 6 वर्ष विरोध करता आला नाही त्यामुळे शेतकरी आंदोलन वाढवलं जात आहे अशी टीका पडळकर यांनी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे